नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण मानवी स्नायू संस्था आणि पचन संस्था यांचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का बॉडी बिल्डर जिम मध्ये व्यायाम का करतात? हाडे वाढण्यासाठी नाही, तर बॉडी बिल्डर जिम मध्ये ट्रायसेप, बायसेप, अपडम्स आणि सिक्स पॅक तयार करणे असे वेगवेगळे व्यायाम प्रकार करतात. आणि हे व्यायाम केल्यामुळे त्यांच्या चरबींना आकार येतो, म्हणजे त्यांच्या स्नायूंना आकार येतो. तर स्नायूंना आकार देण्यासाठी हे बॉडी बिल्डर जिममध्ये व्यायाम करतात, समजले? तर या बॉडी बिल्डरच्या माध्यमातून आपण स्नायू म्हणजे काही समजून घेतलं. तर या स्नायूंची एक संस्था असते जी संपूर्ण शरीरभर कार्य करते. जर या स्नायू संस्थेने प्रॉपर कार्य केले नाही तर काय होते? तर अल्झायमर, न्यूरॉन डिसीज, त्याचबरोबर ती पॅरालिसिस यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. तरी स्नायू संस्था समजून घेणे आपल्या पाठाचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर ती पचन संस्था देखील आज अभ्यासणार आहोत. पचन संस्था हा शब्द ऐकायला जरा जड वाटतोय, बरोबर ना? तर पचन संस्था म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि त्यानंतर गाडी धावायला लागते, त्यासारखे आपण देखील अन्न खातो आणि आपले खाल्लेले अन्न शरीरामध्ये पचते कसे, त्याचे ऊर्जेत रूपांतर होते कसे आणि त्यानंतर शरीरामध्ये कोणत्या वेगवेगळ्या अभिक्रिया घडतात हे सर्व समजून घेणं यामध्ये आवश्यक असतं. तर आपण अन्न खाल्ल्यानंतर अन्नलिकेमध्ये अन्न जातं, त्यानंतर जठर, त्यानंतर मोठे आतडे, लहान आतडे, स्वादुपिंड, यकृत ह्यासारखे निरनिराळे अवयव त्या अन्नावर प्रक्रिया करतात आणि त्या माध्यमातून आपल्या शरीराला एक ऊर्जा भेटते. ही सर्व ऊर्जा निर्मिती समजून घेणं म्हणजेच पचन संस्था समजून घेणं होय. चला तर मग आता आपण मानवी स्नायू संस्था आणि पचन संस्था ह्या दोन्हींचा अभ्यास करणार आहोत.